त्र्यंबक राजाच्या दर्शनाला जाणं आता होणारे अजून सोपं. अनेक वर्षांपासून भाविकांची असलेली मागणी आता पूर्ण होताना दिसतीये. पाहूया सविस्तर बातमी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत आता रेल्वेने जाणं भविष्य काळात शक्य होणार आहे. कारण नाशिक डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाकरता 1.5 कोटी रुपयाच्या खर्चास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. त्र्यंबकेश्वर आणि वांदगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा 100 किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडला जाणार आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मधील पंचवटी या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेची ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहर एकमेकांना जोडली जातील. या रेल्वे मार्गामुळे या भागातील अर्थकरणासह विकासाला देखील चालना मिळणार. भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण प्रभाव आणि खर्च यासारख्या घटकांचा विचार करून सदर सर्वेक्षण रेल्वे मार्गासाठी योग्य मार्गाचे मूल्यांकन करेल. सर्वेक्षणाचे काम देखील लवकरच सुरू होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे आता भविष्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास हा रेल्वेनं करता येणार. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.